यानंतर आपण कोरलमध्ये चित्र कसे रंगवतात ते पाहणार आहोत. कोरलच्या भाषेत चित्राला ऑब्जेक्ट म्हणतात. ऑब्जेक्ट म्हणजे आपण तयार केलेली एखादी प्रतिमा. ही प्रतिमा भौमितिक आकार असू शकते किंवा चित्र असू शकते. या प्रतिमेमध्ये रंग भरण्याकरिता टूलबॉक्समध्ये फिल टूल तुम्हाला आढळेल. याच्या फ्लाय आऊटमध्ये फिल कलर, फाउंटन फिल कलर, पॅटर्न फिल, टेक्स्चर फिल हे पर्याय उपलब्ध असतात. फिल कलरने सिलेक्टेड ऑब्जेक्टमध्ये रंग भरतात. यामधील मॉडेल, मिक्सर, पॅलेट या बटणांमध्ये रंगसंगतीचे अनेक पर्याय आपल्याला मिळतील, परंतु याने एकच रंग भरता येतो. फाउंटन फिल कलर हा देखील ऑब्जेक्टमध्ये रंग भरण्याकरताच असतो. मात्र ह्या टूलने आपण एकापेक्षा जास्त रंग ऑब्जेक्टमध्ये भरू शकतो. यामध्ये टू कलर या बटणामध्ये फ्रॉम व टू या दोन पर्यायात आवश्यक रंग निवडावा. टाइप या बटणामध्ये भूमितीय आकारामध्ये रंगछटा परावर्तित करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अँगल्स, स्टेप्स आणि एच पॅड या बटणांनी रंगछटांची दिशा, त्यांचे किनार सॉफ्ट की ठळक हे ठरवता येते. यामधील कस्टम बटणामध्ये कलर स्लायडर दाखवलेला आहे. आपण कलर पॅलेटमधील जो कलर निवडू तो स्लाइड पॉइंटरमध्ये दर्शवला जाईल. आपण स्लाइडवर डबल क्लिक करून पॉइंटर वाढवूही शकतो. ज्या पॉइंटरवर क्लिक असेल त्याच पॉइंटरमध्ये कलर पॅलेटमधील रंग भरला जातो. प्रीसेट या बटणामध्ये पूर्वरचित रंगछटा उपलब्ध असतात. आपण त्यांचाही उपयोग करू शकतो. म्हणजेच काय तर ह्या टूलने आपण उत्तम रंगसंगती साधू शकतो. पॅटर्न फिल या टूलमध्ये टू कलर, फुल कलर, पीट मॅप ही तीन बटणं आपल्याला दिसतील. या तिन्ही बटणांमध्ये पूर्वरचित काही डिझाईन्सने ऑब्जेक्ट आकर्षक करता येतो. टेक्स्चर फिलमध्ये रंगसंगतीचे काही आधीच तयार केलेले म्हणजेच पूर्वरचित पोत आपल्याला पाहायला मिळतील. टेक्स्चर लायब्ररी या बटणातील एखादं सॅम्पल निवडलं की टेक्स्चर लिस्ट या बटणात आपल्याला अनेक पर्याय दिसू लागतील. स्टाईल नेम या पर्यायाखाली दिलेल्या बटणाने आपण त्या रचनेत काही बदल करू शकतो. योग्य प्रकारे बदल झाले की नाही हे पाहण्याकरिता प्रिव्ह्यू बटण निवडल्यास मूळ रचनेत आपण केलेले बदल आढळतील. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सिलेक्टेड ऑब्जेक्टमध्ये रंग भरण्याकरिता कलर पॅलेटमधील विशिष्ट रंगावर क्लिक केल्यास तो रंग त्यामध्ये भरला जाईल. मात्र ऑब्जेक्टच्या बाह्य रेखांना रंग देण्याकरता कलर पॅलेटवर राईट क्लिक करा.